नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण MPSC 2024 साठी गट ब 2020 म्हणजेच संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आपण या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांच्या संपूर्ण स्पष्टीकरणासह विश्लेषण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये जर प्रश्न रिपीट झाला किंवा त्याच मुद्द्यांवर पुन्हा प्रश्न आले तर आपल्याला त्याचा फायदा व्हावा आणि परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता याव्यात। तर मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत आहात, 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। त्याचबरोबर याच प्रकारचे व्हिडिओ पाहून PYQ आणि सराव प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, टिंबटिंब यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती। मित्रांनो, नाशिक या ठिकाणी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना ही 1894 मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली होती। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, जस्टिस रानडे। तर मित्रांनो, त्यांच्यासोबत यामध्ये लोकमान्य टिळक, डॉक्टर भांडारकर यांसारख्या 25 व्यक्ती होत्या, यासारखे 25 समाजसुधारक होते, हे लक्षात ठेवा। वर्ष काय होतं? 1894। या संस्थेचा उद्देश काय होता मित्रांनो? तर मराठी भाषा आणि साहित्याची उन्नती करणे हा याचा मुख्य उद्देश होता। त्याचबरोबर या संस्थेकडे 100 वर्ष जुनी दुर्मिळ साहित्यकृती, पेशवे रेकॉर्ड, पेशव्यांची डायरी, न्यायमूर्ती रानडे यांचे पत्रव्यवहार, 32 प्रकारचे शब्दकोश, विविध विषयांवरील 30 शोधनिबंध, 100 वर्ष जुनी हस्तलिखित इत्यादी अमूल्य साहित्याचा खजिना अजूनही आहे। तर मित्रांनो, महादेव गोविंद रानडे यांचा जन्म हा नाशिकमध्ये झाला होता आणि नाशिकमधील निफाड या ठिकाणी झाला होता आणि वर्ष काय होतं? 18 जानेवारी 1842 आणि 1893 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे सदस्य होते, या गोष्टी लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2, 1885 ते 1915 या काळात टिंबटिंब हे मुंबईचा अनभिषित राजा म्हणून ओळखले जातात। आता मित्रांनो, या ठिकाणी आपण म्हणतो की जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचा सिंह, मुंबईचा अनभिषित सम्राट असं म्हटलं जायचं होतं, परंतु 1885 ला जगन्नाथ शंकर शेट यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा अनभिषित राजा नावाने ओळखलं जात होतं। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, फिरोजशाह मेहता। मित्रांनो, यांना मुंबईचा सिंह या नावाने देखील ओळखलं जात होतं, परंतु काळ काय होता? 1885 ते 1915, त्या अगोदर 1885 पर्यंत कोण होते? जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचा अनभिषित सम्राट म्हणून ओळखलं जात होतं। फिरोजशाह मेहता यांना ब्रिटिश सरकारने नाईट ही पदवी दिली होती, त्याचबरोबर त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचं वृत्तपत्र प्रकाशित केलं होतं, लक्षात ठेवा। आणि फिरोजशाह मेहता, KT तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी यांनी 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची देखील स्थापना केली होती, इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, डॉक्टर आत्माराम बाडरंग, डॉक्टर RG भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे इत्यादी व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते। तर मित्रांनो, गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजे भाऊ महाजन आणि रावसाहेब मंडले या प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त अ ब क हे आपलं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2। तर मित्रांनो, गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजे भाऊ महाजन यांनी काय केलं होतं? तर प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रातून त्यांनी आपले विचार मांडले होते। त्यांनी 1841 मध्ये प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? मित्रांनो, 12 मे 1875 ला शेतकऱ्यांनी पहिला उठाव पुणे जिल्ह्यातील सुपे या ठिकाणी सुरू केला होता, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, सुपे। मित्रांनो, याला डेक्कन दंगल किंवा दख्खनचे दंगे या नावाने ओळखलं जातं। यावेळी काय केलं होतं? तर त्या भागातील शेतकऱ्यांनी या भागामध्ये ज्या ठिकाणी सावकार राहतात त्या बाजारपेठेवर हल्ला केला होता आणि हिशोबाची पुस्तकं आणि धान्याची दुकानं जाळली होती, इतर काही दुकानं लुटली देखील गेली होती। प्रश्न क्रमांक 5, खालील जोड्या जुळवा, 1857 च्या उठावाची केंद्रे आणि नेते। मित्रांनो, पेठचा राजा भगवंतराव कोळी यानं पेठ येथे उठावाचं नेतृत्व केलं होतं आणि याला पेठच्या वेशीवरच फासावर चढवण्यात आलं होतं, म्हणजे असाठी असेल 4, भगवंतराव कोळी, पेठचा राजा भगवंतराव कोळी। नरगुंद, मित्रांनो, नरगुंद या ठिकाणी बाबासाहेब भावे यांनी नेतृत्व केलं होतं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ब साठी 3 असेल।
जमखिंडी पहा मित्रांनो, जमखिंडी या ठिकाणी रामचंद्र पटवर्धन यांनी नेतृत्व केलं होतं आणि जमखिंडीची स्थापना ही 1811 श्रीमंत गोपाळराव पटवर्धन यांनी केली होती. म्हणजे या ठिकाणी कसाटे असेल दोन आणि द पहा सोलापूर. मित्रांनो सोलापूरला वेंकय्या नाईक बळवंत बेहरी यांनी, जे की नायक घराण्यातील एक प्रमुख आणि शेवटचे शासक होते, त्यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. म्हणजे या ठिकाणी द साठी असेल एक, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे 4-3-2-1, म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे टिंबटिंब म्हणाले. मित्रांनो या ठिकाणी पहा, लॉर्ड मोर्ले जे की भारताचे सचिव होते त्यांनी हे उद्गार काढले होते, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्याचबरोबर मित्रांनो, ते 1886 ते 1895 या कालावधीमध्ये आयर्लंडचे मुख्य सचिव होते. त्याचबरोबर 1905 ते 1910 या कालावधीमध्ये भारताचे राज्य सचिव होते. आणि याच कालावधीमध्ये मित्रांनो मोर्ले मिंटो सुधारणा काय झाला होता, ज्यावेळी मोर्ले हे भारताचे राज्य सचिव होते. प्रश्न क्रमांक 7, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतातील पहिली टेलिग्राफ लाइन टिंबटिंब ते टिंबटिंब पर्यंत टाकली गेली होती. मित्रांनो आपण लॉर्ड डलहौसीची कारकिर्द पाहिली होती, आपण सर्व वॉइसरॉयांनी गव्हर्नर जनरल पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, लॉर्ड डलहौसीची कारकिर्द काय होती, 1848 ते 1856 या कालावधीमध्ये तो भारताचा गव्हर्नर जनरल होता. तर मित्रांनो लॉर्ड डलहौसीने काय केलं होतं, 1852 भारतामध्ये टेलिग्राफची सुरुवात केली होती आणि 1854 कलकत्ता ते आग्रा ही टेलिग्राफ लाईन सुरू करण्यात आली होती. आणि ही पहिली टेलिग्राफ लाईन होती, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कलकत्ता ते आग्रा. तर मित्रांनो त्यानंतर 1857 पर्यंत या लाईनचा विस्तार होता, तो लाहोर आणि पेशावर पर्यंत म्हणजे आजच्या पाकिस्तान पर्यंत झाला होता. त्याचबरोबर आणखी एक लाईन होती, ती बर्मामध्ये म्हणजे म्यानमारमध्ये रंगून ते मंडाले अशी टाकण्यात आली होती, ती देखील लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत टाकण्यात आली होती. आता मित्रांनो लॉर्ड डलहौसी महत्वाचं काय, कारण याच्यामुळे काय झालं, 1857 उठाव घडला असं आपण मानू शकतो. त्याचबरोबर भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाली आणि मुंबई ते ठाणे यांना जोडणारा पहिला रेल्वे मार्ग 1853 साली सुरू झाला होता. त्याचबरोबर गंगा कालवा खुला घोषित करण्यात आला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना देखील करण्यात आली. त्याचबरोबर 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा देखील करण्यात आला. लक्षात ठेवा, विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या कारकिर्दीत झाला, तर लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत झाला होता. प्रश्न क्रमांक 8, 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती. मित्रांनो 1875 ला कामगारांची पहिली कामगार संघटना स्थापन करण्याचं काम केलं होतं सोराबजी शापूरजी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो भारतातील पहिली ऑल इंडिया कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली होती 1880 ला नारायण मेघाजी लोखंडे यांनी. इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9, मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती. आता मित्रांनो या ठिकाणी रेल्वे म्हटलं की लगेच लॉर्ड डलहौसी म्हणाल, तर नाही, 1905 साली लॉर्ड डलहौसी होतं का, नव्हतं. 1905 साली लॉर्ड प्रेस्कॉट याच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, लेफ्टनंट प्रेस्कॉट. मित्रांनो या रेल्वे मंडळाची स्थापना आहे ती रॉबर्टसन कमिशनने केलेल्या शिफारसींवर आधारित होती. प्रश्न क्रमांक 10, चुकीची जोडी ओळखा सरलादेवी चौधरी द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल. मित्रांनो या ठिकाणी पहिली जोडी चुकलेली आहे, सरलादेवी चौधरी यांनी काय केलं होतं, भारत स्त्री महामंडळ याची स्थापना अलाहाबाद या ठिकाणी केली होती. म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी चुकीची आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, सरलादेवी चौधरी. आणि पहा या ठिकाणी एनी बेझंट यांनी द वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती. तर मित्रांनो याची स्थापना होती द वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना एनी बेझंट आणि डोरोथी जिनाराज दास यांनी केली होती. त्याचबरोबर पहा, मेहरबाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया ची स्थापना 1923 साली केली होती आणि द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल याची स्थापना ही पुणे येथे मार्गारेट बहिणींनी केली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली होती. मित्रांनो याचं उत्तर आहे कलकत्ता फिमेल ज्युवेनाइल सोसायटी यांनी 1820 मध्ये कोलकाता येथे कोलकात्यातील गौरीबारी येथे भारतीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, कलकत्ता फिमेल ज्युवेनाइल सोसायटी. मित्रांनो ही जी संस्था होती कलकत्ता फिमेल ज्युवेनाइल सोसायटी ही कलकत्ता बॅप्टिस्ट मिशन सोसायटी अंतर्गत चालवली जात होती.
आणि या ठिकाणी बंगालीमध्ये वाचन, लेखन, भूगोल, सुईकाम आणि बायबल यांचा समावेश होता. इत्यादी शिक्षण दिलं जात होतं. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. आता मित्रांनो, वहाबी आंदोलन काय होतं तर इस्लामींचं पुनर्जीवन करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. तर या ठिकाणी मित्रांनो, हे जे आंदोलन आहे ते पटना या ठिकाणी, म्हणजे बिहारची राजधानी पटना हे या ठिकाणी केंद्रित झालेलं होतं. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 पटना. तर मित्रांनो, या आंदोलनाचं नेतृत्व हे सय्यद अहमद बरेलवी यांनी केलं होतं. प्रश्न क्रमांक 13. पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले होते? मित्रांनो, ज्योतिबा फुले यांना पुणे येथे मुलींची शाळा चालवण्यासाठी सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बनार गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भावाळकर इत्यादींनी मदत केली होती. म्हणजे अ ब क यांनी मदत केली होती, तर ड काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण यांनी केली नव्हती किंवा यांच्याशी संबंध नाही. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 फक्त अ ब आणि क. प्रश्न क्रमांक 14. खालील जोड्या जुळवा. परमहंस मत प्रशंसा. मित्रांनो, परमहंस मत प्रशंसा ही कोणाची आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जास्त विचार नाही करायचा, आपल्याला दोन गोष्टी माहीत असतील. विचार लहरी, विचार लहरी म्हणजे की आपल्याला कोण आठवतं, विष्णू कृष्णशास्त्री चिपळूणकर, आणि दादोबा पांडुरंग म्हटलं काय आठवतं आपल्याला, धर्मविवेचन. ठीक आहे, या गोष्टी दोन आठवल्या आपल्याला. म्हणजे या ठिकाणी ब साठी दोन असलेला पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, आणि ड साठी 4 असलेला पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर देखील पाहूया परमहंस मत प्रशंसा. मित्रांनो, परमहंस मत प्रशंसाचे संस्थापक कोण होते? परमहंस मत प्रशंसाचे संस्थापक होते गुजाबाद जोशी पुणेकर. म्हणजे अ साठी असेल 1. विचारलहरी, मित्रांनो विचारलहरी वृत्तपत्र होतं आणि हे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलं होतं. म्हणजे या ठिकाणी असेल ब साठी 2. व पहा शाक्त पंथाचे अनुयायी. मित्रांनो, मोरभट दांडेकर हे शाक्त पंथाचे अनुयायी होते आणि दादू पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेतील अनेक पुस्तकं लिहिली. त्याचबरोबर मराठी भाषेचे व्याकरण हे मराठी व्याकरणावरील पुस्तक प्रकाशित केले. त्याचबरोबर 1848 साली मानव धर्म सभेसाठी आणि परमहंस मंडळीसाठी 2 पुस्तकं लिहिली किंवा 2 तत्त्व सांगितली. त्यापैकी मानव धर्म सभेसाठी धर्मविवेचन आणि परमहंस मंडळीसाठी परमहंसिक ब्रह्मधर्म ही तत्व त्यांनी सांगितली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1, 2, 3, 4 आहे असं. प्रश्न क्रमांक 15. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या टिंबटिंब चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, गांधीजींची असहकार आंदोलन चळवळ आहे ती 1920 साली सुरू झाली होती, परंतु तारीख होती 5 सप्टेंबर. आणि आयोगाच्या म्हणण्यानुसार असहकार आंदोलन हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता तो कधी झाला होता, 1 ऑगस्ट 1920 ला झाला होता. मग मित्रांनो, या ठिकाणी असहकार चळवळीची तारीख आहे 5 सप्टेंबर 1920 आणि मृत्यूची तारीख आहे 1 ऑगस्ट 1920. तरी देखील उद्घाटन काही वेळ आधी झालं असेल, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे असं मानून चालू आहे. तर मित्रांनो, पुढे असहकार आंदोलन आहे ते 1922 साली मागे घेण्यात आलं होतं. कोणत्या घटनेमुळे? चौरी चौरा घटनेमुळे. ही घटना तुम्हाला माहीत असेलच. प्रश्न क्रमांक 16. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार दिले आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, 1960 हा सिंधू पाणी करार झाला कारण सिंधू नदीच्या सप्तसिंधू नद्या आहेत, 7 नद्या आहेत, त्या भारतातून पाकिस्तानमध्ये प्रवेश करतात आणि या ठिकाणी पाण्यासंबंधी वाद निर्माण झाल्यामुळे 19 सप्टेंबर 1960 हा करार झाला होता. कधी? 19 सप्टेंबर 1960 हा सिंधू नदी पाणी करार झाला होता. तर मित्रांनो, हा करार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्यामध्ये झाला होता. तर मित्रांनो, यानुसार पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारताला, रावी बियास आणि सतलजचे पाणी भारताला आणि पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तानला, म्हणजेच सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 रावी बिया सतलज भारताला आणि पर्याय क्रमांक 1 सिंधू चिनाब झेलम पाकिस्तानला. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? मित्रांनो, लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे कोणते आहे कसं ओळखायचं आहे, तर त्यामध्ये असलेल्या लोहाच्या प्रमाणानुसार. मग या ठिकाणी पहा, हेमेटाइट आहे. या ठिकाणी पहा, मॅग्नेटाइटमध्ये 72.4% लोह आढळू शकतं, हेमेटाइटमध्ये 69.9%, लिमोनाइटमध्ये 59.8% आणि सिड्राइटमध्ये 48.2% या प्रमाणात लोह उत्पादन होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी सर्वाधिक चांगल्या प्रतीचं लोह कोणत्या ओर मधून मिळेल, तर ते मॅग्नेटाइट मधून मिळेल. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पर्याय या ठिकाणी पहा, हा प्रश्न आहे तो आयोगाने रद्द केलेला आहे आणि याचं कारण समजलं नाही.
प्रश्न क्रमांक 18, भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या खिंडी आहेत त्या हिमालयातील खिंडी आहेत. मग या ठिकाणी पाहायला गेलं तर झोजिला खिंड आहे ती मित्रांनो कुठे आहे, झोजिला आहे ती श्रीनगर खोऱ्यात आहे, लडाखच्या कारगिल जिल्ह्यामध्ये आहे. मग या ठिकाणी सर्वाधिक पूर्वेला कोण, सर्वाधिक पश्चिमेला असेल झोजिला खिंड. त्याच्यानंतर सिपकीला मित्रांनो, सिपकीला आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे. मानखिंड आहे ही उत्तराखंडमध्ये आहे. आणि नीतीखिंड आहे ही देखील उत्तराखंडमध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी क्रम कसा असेल, झोजिला खिंड, सिपकीला खिंड, मानखिंड आणि नीतीखंड. म्हणजे झोजिला पास, सिपकीला पास, मान पास आणि नीती पास हे कुठं आहेत, त्यांचा क्रम कसा आहे पर्याय क्रमांक 2 प्रमाणे. प्रश्न क्रमांक 19, खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात, खालीलपैकी अचूक पर्याय कोणता. मित्रांनो खारी मृदा किंवा क्षारीय मृदा किंवा अल्कधर्मी मृदा, याला दुसरं नाव आहे उसारा किंवा चोपन मृदा. त्याचबरोबर रेह, रकार, थूर, कार्ल ही त्याची इतर नावं आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 चोपन मृदा हे आपलं उत्तर असेल. खारट आणि क्षारीय मृदेला चोपन मृदा किंवा अल्कधर्मी मृदा या नावानं ओळखलं जातं. तर मित्रांनो आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अशा प्रकारची मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 20, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. मित्रांनो पेंच म्हणले कुठं आलं, ते महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये आलं आणि नागपूर आणि मध्य प्रदेश या दोन जिल्ह्यामध्ये हे पसरलेलं आहे. महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्य प्रदेशातील शिवनी आणि छिंदवाडा या जिल्ह्यामध्ये हे पसरलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. मित्रांनो 1975 साली या पेंच राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यान असं घोषित करण्यात आलं आणि 1999 याला अधिकृत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 21, 2001 जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. मित्रांनो 2001 जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमाती सर्वाधिक लोकसंख्या ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मित्रांनो देशातील एकूण लोकसंख्येच्या 8.6% आणि एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या 11.3% लोक अनुसूचित जमातींचे आहेत, लक्षात ठेवा. आता मित्रांनो जर टक्केवारीमध्ये प्रश्न आला, या ठिकाणी लोकसंख्या विचारलेली आहे सर्वाधिक, या ठिकाणी लोकसंख्या सर्वाधिक आहे ती मध्य प्रदेशमध्ये आहे, परंतु लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आला तर सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे ती मिझोरम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील 2011 जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते. मित्रांनो 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले 5 जिल्हे कोणते आहेत, तर ते आहेत मुंबई उपनगर ज्याची लोकसंख्या आहे 22,980 प्रति चौरस किलोमीटर, मुंबई शहर 19,752 प्रति चौरस किलोमीटर, त्यानंतर ठाणे 1,157 प्रति चौरस किलोमीटर आणि त्यानंतर पुणे 603 प्रति चौरस किलोमीटर आणि त्यानंतर कोल्हापूर 504 प्रति चौरस किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी पहा मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर असा क्रम असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, हा क्रम योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23, जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंगोत्तरामध्ये किती फरक आहे. मित्रांनो हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे, का केला पाहूया. या ठिकाणी पहा 2001 महाराष्ट्राचं लिंगोत्तर होतं ते 922 इतकं होतं आणि 2011 किती होतं 929, आणि याच्यामधील फरक किती असणार आहे, 7 असणार आहे. ठीक आहे 7 फरक आहे, परंतु त्या ठिकाणी पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी 7 आलेला नाही म्हणून हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. तरी लक्षात ठेवा फरक किती होता, 7 होता. प्रश्न क्रमांक 24, खालील विधाने पहा. अ, मावळ भाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येत नाही. मित्रांनो मावळ भाग म्हणजे कोणता, सह्याद्री पर्वताचा म्हणजे पश्चिम घाटाचा काही भाग आणि त्याच्या पूर्वेकडील थोडा भाग, याला काय म्हटलं जातं, मावळ म्हटलं जातं. आणि हा कोणत्या ठिकाणी आहे, पर्जन्य छायाच्या प्रदेशात आहे, म्हणून विधान अ चुकलेलं आहे. मग पहा मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखलं जातं. मित्रांनो बरोबर आहे, मावळ क्षेत्र आहे ते त्याच्या हवामानासाठी ओळखलं जातं म्हणून ब योग्य आहे. आणि क पहा, कशेरी घाट किंवा कशेडी घाट हा पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. मित्रांनो या ठिकाणी हे चुकलेलं आहे, कशेडी घाट हा पोलादपूर जवळ आहे परंतु तो महाड आणि खेड या दोन ठिकाणांना जोडतो. म्हणजे या ठिकाणी क देखील चुकलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त विधान ब बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, दरकेसा टेकड्या किंवा दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात. मित्रांनो दरकेसा टेकड्या आहेत त्या महाराष्ट्रातील
गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी शुभ्र अभ्रक किंवा कृष्ण अभ्रक प्रकारचे खडक आढळतात किंवा या खडकांनी या टेकड्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 26, 2011 जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? मित्रांनो, 2011 जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती होती? तर ती होती फक्त 74 प्रति चौरस किलोमीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, या ठिकाणी गडचिरोली काय विचारलं, कारण ही सर्वात कमी होती. तर सर्वाधिक आणि सर्वात कमी हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर त्याचबरोबर इतर गोष्टी पहा गडचिरोली जिल्ह्याबद्दल. गडचिरोलीचा सरासरी साक्षरता दर किती होता? 74.3. पुरुष साक्षरता दर 82.31 आणि महिला साक्षरता दर 66.27. लिंगोत्तर किती आहे गडचिरोलीचं? 982 आणि बाल लिंगोत्तर किती आहे? 961. त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता, लिंगोत्तर, साक्षरता आणि स्त्री साक्षरता इत्यादी बाबतीमध्ये आपल्याला पहिले 5 जिल्हे आणि शेवटचे 5 जिल्हे लक्षात ठेवावे लागतील. त्या ठिकाणी लोकसंख्येच्या घनतेवर प्रश्न आहे म्हणून आपण ते पाहूया. लोकसंख्येच्या घनतेमध्ये पहिले 5 जिल्हे आहेत सर्वाधिक घनतेचे, मुंबई उपनगर, मुंबई, ठाणे आणि पुणे. ठीक आहे, हे पहिले 4 जिल्हे आहेत. तर सर्वात कमी घनतेचे जिल्हे आहेत गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 192 आणि रत्नागिरी 196. त्याचबरोबर आपल्याला लिंगोत्तर साक्षरता याबद्दल देखील माहिती असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 27, खालील विधाने पहा. अ, वेरुळेणी ही औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. मित्रांनो, बरोबर आहे, वेरुळेणी ही औरंगाबाद आणि आजच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे अविधान बरोबर आहे. ब पहा, चांभारलेणी पुणे जिल्ह्यात आहेत. मित्रांनो, चांभारलेणी आहेत ती नाशिक शहरामध्ये आहेत किंवा नाशिक शहरापासून थोड्या अंतरावर आहेत, म्हणजे या ठिकाणी जिल्हा चुकलेला आहे, नाशिक जिल्हा असायला होता म्हणजे ब चुकलेला आहे. क पहा, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. मित्रांनो, चिखलदरा सर्वांना माहीत असेल हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी क देखील चुकलेला आहे. आणि ड पहा, गवताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. मित्रांनो, गवताळा राष्ट्रीय उद्यान आहे का? नाही आहे. गवताळा हे एक वन्यजीव अभयारण्य आहे, म्हणजे या ठिकाणी ड देखील चुकलेला असणार आहे. हे मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यात, म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे फक्त विधान अ बरोबर आहे. या ठिकाणी उत्तर अ असायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी गवताळा राष्ट्रीय उद्यान नाही आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न देखील आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 28, खालील जोड्या लावा. स्तंभ 1, स्तंभ 2. स्तंभ 1 आहे औष्णिक वीज केंद्र आणि स्तंभ 2 आहे जिल्हा. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, चोला हे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल अ साठी 3. ब पहा, तुर्भे. मित्रांनो, तुर्भे कुठे आहे? नवी मुंबई, म्हणजे मुंबई या ठिकाणी ब साठी असेल 1. क पहा, फेकरी. मित्रांनो, फेकरी सर्वांना माहिती आहे, भुसावळ म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे क साठी असेल 4. आणि ड पहा, पारस. मित्रांनो, पारस आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये आहे, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी ड साठी असेल 2. म्हणजे आपला क्रम कसा असेल? 3-1-4-2, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, चंद्रपूर, चंद्रपूरमधील बल्लारपूर आणि दुर्गापूर, नागपूरमध्ये खापरखेडा कोराडी, अकोलामध्ये पारस, ठाणे या ठिकाणी चोला, मुंबई या ठिकाणी तुर्भे आणि भुसावळ या ठिकाणी फेकरी, म्हणजे जळगावमध्ये फेकरी इत्यादी औष्णिक वीज केंद्रे महाराष्ट्रात आहेत. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, थळघाट आहे तो मुंबई आणि नाशिक या दोन मार्गांना जोडतो, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला सर्वात उत्तरेकडून कोणता आहे? थळघाट आहे, त्याला कसारा घाट असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो पहा, त्यानंतर असेल कुंभार्ली घाट जो सातारा आणि रत्नागिरी या दोन मार्गांना जोडतो, म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाला असेल कुंभार्ली घाट. त्यानंतर असेल मित्रांनो आंबा घाट जो की कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडतो. त्याचबरोबर सर्वात शेवटी असेल आंबोली घाट जो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडतो, म्हणजे या ठिकाणी क्रम कसा असेल? थळ, कुंभार्ली, आंबा आणि आंबोली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्या कोणत्या आहेत? गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, गोमती. तर मित्रांनो, या सर्व काय आहेत? तापी नदीच्या उपनद्या आहेत. स्वतः पूर्णा देखील तापी नदीची उपनदी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी यांचा क्रम कसा असेल? यांचा क्रम असेल गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, तापी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? वाघूर, अनेर, गिरणा, पूर्णा, पांझरा आणि बोरी. तर मित्रांनो, या दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 31, हरित क्रांतीनंतर टिंबटिंब हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे अन्नधान्य पीक आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, हरित क्रांती कधी झाली, 1967-68 सालापासून झाली ते 2003-4 दरम्यान गव्हाचं जे उत्पादन होतं ते काय झालं होतं, 3 पटीने वाढलं होतं. म्हणजे या ठिकाणी गव्हामध्ये सर्वाधिक वाढ होती, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो हरित क्रांती आहे ती गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि मका या प्रमुख पिकांमध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 32, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा टिंबटिंबमध्ये अधिनियमित झाला. मित्रांनो नरेगा आहे तो म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा आहे तो सप्टेंबर 2005 मध्ये अंमलात आला होता किंवा अधिसूचित करण्यात आला होता. म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3, सप्टेंबर 2005. तारीख काय होती मित्रांनो, 7 सप्टेंबर 2005 रोजी हा कायदा अधिसूचित करण्यात आला होता. आणि मित्रांनो या कायद्याचं उद्दिष्ट काय होतं, तर ग्रामीण भागातील प्रौढ सदस्यांना प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 100 दिवस रोजगार पुरवठा दिला जायचा किंवा रोजगाराची हमी दिली जायची. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही. मित्रांनो थकीत देयता म्हणजे काय, जी गोष्ट केंद्र सरकारला परत करावी लागणार आहे किंवा भरावी लागणार आहे अशी गोष्ट. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, अंतर्गत कर्ज सरकारला द्यायला लागेल, कोषागार विपत्रे. मित्रांनो सरकारला कोषागार विपत्रे म्हणजे ट्रेजरी बिल्स देखील परत करावे लागतील किंवा त्यावरील व्याज परत करावं लागेल. बाजार कर्ज मित्रांनो कर्ज आणि कर्जावरील व्याज दोन्ही गोष्टी परत कराव्या लागतील. त्याचबरोबर मित्रांनो विदेशी मदत असते या ठिकाणी, ही मदत आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परतावा नसेल. या ठिकाणी आपण पुन्हा मदत करू शकतो परंतु ती करणं बंधनकारक नाही. म्हणजे या ठिकाणी ही थकीत देयता आहे का, नाही. म्हणजे या ठिकाणी विदेशी मदत परत करणं गरजेचं नाही. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, विदेशी मदत ही केंद्र सरकारची थकीत देयता किंवा दायित्व नाही. प्रश्न क्रमांक 34, 14 वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन FRBM कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवला आहे. मित्रांनो FRBM कायदा आहे तो कधी आला होता, 2003 ला आला होता, ऑगस्ट 2003 ला आला होता. तर मित्रांनो यावर 14 वित्त आयोगाने काय सुचवलेलं आहे की या ठिकाणी कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा या नावानं तो पुन्हा अधिसूचित करता येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा पर्याय 14 वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याला सुचवलेला आहे. आता मित्रांनो वित्त आयोगाची स्थापना कशी केली जाते, तर राज्यघटनेतील कलम 298 वित्त आयोगाची स्थापना केली जाते, लक्षात ठेवा. आणि 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, YV रेड्डी हे होते. आणि 15 कोण आहेत, NK सिंग आहेत. प्रश्न क्रमांक 35, भारत हा जगातील सर्वात मोठा टिंबटिंब उत्पादक देश आहे. मित्रांनो भारत हा जगामध्ये दूध, कडधान्य आणि ताग या तीन गोष्टींच्या उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या पर्यायामध्ये कोणता आहे, पर्याय क्रमांक 1, ताग यामध्ये भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तर मित्रांनो भारत हा तांदूळ, गहू, ऊस, भुईमुग, भाजीपाला, फळे आणि कापूस यांच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर भारतामध्ये मसाले, मासे, कुक्कुटपालन, पशुधन आणि लागवड करण्यायोग्य पिकांच्या प्रमुख उत्पादनापैकी देखील एक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ताग. प्रश्न क्रमांक 36, 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा टिंबटिंब टक्क्यांनी वाढला आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, 1950-51 ला प्राथमिक क्षेत्राचा वाटा होता 55.2% आणि द्वितीय क्षेत्राचा वाटा होता 16.6%. तर मित्रांनो 2013-14 मध्ये हा वाटा, हा प्राथमिक क्षेत्राचा वाटा 21.2%, तर द्वितीय क्षेत्राचा वाटा हा 26.2% गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, 16.6 ते 26.2. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, यात मध्ये इतकी वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 37, तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे एकदा प्रमाण 3% होते. मित्रांनो या ठिकाणी पहा, 2009 मध्ये तेंडुलकर समितीची स्थापना नियोजन आयोगाने केली होती आणि यानुसार भारतातील दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण होते 36.2%. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो हे प्रमाण शहरी भागामध्ये 25.7%, तर ग्रामीण भागामध्ये 41.8% इतकं होतं. तर मित्रांनो 2011-12 मध्ये एकूण 26.93 कोटी लोक हे दारिद्र्यरेषेखाली होते. तर मित्रांनो तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार 2011-12 मध्ये ग्रामीण भागामध्ये दरडोई 816 रुपये आणि शहरी भागामध्ये दरडोई 1000 रुपये कमवणारा व्यक्ती हा दारिद्र्याच्या वरील असेल, नाहीतर तो दारिद्र्याच्या खाली असेल, असं त्यांनी शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 38, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तत्कालिक ताबडतोबीचे उद्दिष्ट टिंबटिंब हे होते. आता मित्रांनो या ठिकाणी पहा,
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2002, सॉरी आता मित्रांनो या ठिकाणी पहा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 म्हणजे NPP, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000, हे काय होतं, याचं धोरण काय होतं, तर गर्भनिरोधक पायाभूत आरोग्य सेवा सुविधा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अपूर्ण गरजा पूर्ण करणे आणि मूलभूत पुनरुत्पादक आणि बाल आरोग्य सेवेसाठी एकात्मिक सेवा प्रदान करणे, म्हणजे या ठिकाणी हे आपलं उत्तर असेल, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फक्त. मित्रांनो याचं स्थिर उद्दिष्ट काय होतं, तर किंवा याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट काय होतं, तर शाश्वत आर्थिक वाढ, सामाजिक विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या आवश्यकतांच्या सुसंगत स्तरावर 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे. काय करणे, स्थिर लोकसंख्या साध्य करणे, हे याचं दीर्घकालीन उद्दिष्ट होतं, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? मित्रांनो विश्व व्यापार संघटना आहे ती कशावर आहे आधारलेली आहे, तर सर्वांना समान न्याय किंवा सर्वांना समान संधी यावर आधारलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, भेदभाव नाही, हे या संघटनेचं करार आहेत, म्हणजे एक हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो याचे किती करार आहेत, भेदभाव न करणे 1, परस्परता 2, बंधनकारक आणि अंमलबजावणी करण्यायोग्य वचनबद्धता 3, पारदर्शकता 4 आणि सुरक्षितता मूल्य 5, अशा 5 तत्वांवर किंवा 5 तत्वांवर आंतरराष्ट्रीय विश्व व्यापार संघटना आधारित आहे, म्हणजेच WTO आधारित आहे. मित्रांनो WTOची स्थापना, त्याचबरोबर WTOच्या आधी असलेली संघटना किंवा आधी असलेला कायदा, करार आणि त्यानंतर WTOची परिषद यावर प्रश्न येऊ शकतात. WTOची दर 2 वर्षांनी किमान एकदा मंत्रीस्तरीय परिषद भरते, हे लक्षात ठेवा आणि याबद्दल माहिती पहा. प्रश्न क्रमांक 40, खालील विधाने विचारात घ्या. अ, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. मित्रांनो 11व्या पंचवार्षिक योजना 2007 ते 2012 आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती. RKVY ही 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती, म्हणजे या ठिकाणी विधान अ बरोबर आहे. ब पहा, समकालीन फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला होता. मित्रांनो समकालीन म्हणजे एकात्मिक किंवा एकत्रित फलोद्यान विकास कार्यक्रम हा 2014 ते 2015 या कालावधीमध्ये सुरू होता आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता, 2012 ते 2017, म्हणजे या ठिकाणी ब देखील बरोबर आहे. आणि क पहा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला होता. मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2007 मध्ये सुरू करण्यात आला होता. कधी, 2007 मध्ये, म्हणजे या ठिकाणी 2009-10 असल्यामुळे विधान क चुकलेलं आहे, म्हणजे फक्त अ आणि ब दोन विधाने बरोबर आहेत, तर क हे विधान चुकलेलं आहे आणि या ठिकाणी चुकीचं विधान रोखायचं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3, फक्त क. प्रश्न क्रमांक 41, सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पादनात टिंबटिंब क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. मित्रांनो सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात झाली त्यापैकी सर्वाधिक 81.2 अब्ज डॉलरची विक्री होती किंवा निर्यात होती ती अभियांत्रिकी वस्तू झाली होती, म्हणजे 3 हे आपलं उत्तर असेल, अभियांत्रिकी वस्तू. तर मित्रांनो एकूण व्यापारी निर्यात त्याचा वाटा होता तो 24.5% होता, तर आर्थिक निर्यातीमध्ये याचा वाटा 6.32% इतका होता. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एकूण निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तूचा वाटा किती होता, 24.5% इतका होता. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग आहे? मित्रांनो भारत निर्माण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला होता, ही योजना आहे ती 2005 साली सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये पाणी, रस्ते, सिंचन, दूरध्वनी, वीज आणि गृहनिर्माण या घटकांवर भर देण्यात आला होता. परंतु या ठिकाणी ग्रामीण भागात शाळा निर्मितीवर कोणत्याही प्रकारची तरतूद नव्हती किंवा हा या कार्यक्रमाचा भाग नव्हता, म्हणजे या ठिकाणी विधान 3 आपलं उत्तर असेल. यामध्ये काय होतं, जलसिंचन होतं, विद्युतीकरण होतं, रस्ते होते, म्हणजे पाणी होतं, दूरध्वनी अनुबंधन होतं आणि गृहनिर्माण होतं, पण या ठिकाणी ग्रामीण भागात शाळा निर्माण करणे यामध्ये नव्हतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे, हा या कार्यक्रमाचा भाग नव्हता. प्रश्न क्रमांक 43, पेमेंट बँकेची वैशिष्ट्य टिंबटिंब ही आहेत, योग्य वाक्य निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, पेमेंट बँकेची स्थापना झाली ही नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीवरून झाली होती आणि मित्रांनो याचं उद्दिष्ट काय होतं, 1 लाख रुपयापर्यंत ठेवी स्वीकारणे, म्हणजे अ बरोबर आहे. ब पहा, ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी. मित्रांनो या बँका ATM किंवा डेबिट कार्ड जारी करू शकत होत्या, म्हणजे ब देखील बरोबर आहे. आणि क पहा, ATM कार्ड देण्यास परवानगी. मित्रांनो या ठिकाणी ATM आणि डेबिट कार्ड आहे, म्हणजे ATM सुद्धा आहे, म्हणजे सी बरोबर आहे. आणि ड पहा, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. मित्रांनो यांना कोणत्याही प्रकारात
कर्ज देता येणार नव्हतं, म्हणजे या ठिकाणी कर्ज देण्याची परवानगी या बँकांना नव्हती, म्हणजे ड देखील बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल, अ ब क ड ही विधाने बरोबर आहेत. परंतु मित्रांनो या ठिकाणी असा पर्याय नसल्यामुळे हा प्रश्न देखील बाद करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 44, रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्यरेषा व्याख्या ही दरडोई टिंबटिंब रुपये अशी निश्चित करण्यात आली होती. मित्रांनो आता या ठिकाणी उत्पन्नानुसार यांनी दारिद्र्यरेषा ठरवली होती आणि त्यानुसार त्यांनी ग्रामीण भागामध्ये प्रति महिना 972 म्हणजेच प्रतिदिन 32 रुपये, त्याचबरोबर शहरी भागासाठी प्रति महिना 1407 रुपये म्हणजेच प्रतिदिन 87 रुपये इतकी दारिद्र्यरेषा ठरवली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ग्रामीण भागासाठी 32 आणि शहरी भागासाठी 47, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मित्रांनो जर हजारामध्ये विचारलं किंवा मासिक विचारलं तर प्रति महिना ही ग्रामीण भागासाठी 972 असेल तर शहरी भागासाठी 1407 रुपये असेल. त्याच ठिकाणी मित्रांनो तेंडुलकर समितीने काय सुचवलं होतं, ग्रामीण भागासाठी 816 रुपये महिना प्रति महिना म्हणजेच 27 रुपये प्रतिदिन आणि शहरी भागासाठी 1000 रुपये प्रति महिना म्हणजेच 33 रुपये प्रतिदिन अशी दारिद्र्यरेषा ठरवली होती. प्रश्न क्रमांक 45, ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा टिंबटिंब टक्के आहे. मित्रांनो भारतातील फक्त 1% लोक श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडे भारतातील एकूण संपत्तीपैकी 73% संपत्ती आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. मित्रांनो पृथ्वीपासून ठराविक अंतरावर एखादी वस्तू गोलाकार फिरत असेल किंवा एक जागा स्वतःची जागा बदलत असेल तर त्यानुसार त्याचं अंतर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. याला काय म्हटलं जातं, पॅरलॅक्स पद्धत म्हटलं जातं, म्हणजेच खगोलीय पराशर पद्धत म्हटलं जातं. या पद्धतीनं पृथ्वीवरील विविध ताऱ्यांचे अंतर मोजले जातात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल, खगोलीय पराशर पद्धत म्हणजेच पॅरलॅक्स, म्हणजेच पॅरलॅक्स पद्धत, पॅरलॅक्स मेथड. प्रश्न क्रमांक 47, सोलार सेलचे म्हणजे सौर घटाचे कार्य टिंबटिंबावर आधारित आहे. मित्रांनो या ठिकाणी काय होतं, सौर प्रकाशाचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये होतं, म्हणजे ज्या ठिकाणी फोटॉनचं व्होल्टमध्ये रूपांतर होतं, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 फोटोवोल्टाईक इफेक्टवर आधारित आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48, खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात अधिक करणारा कोण होता. मित्रांनो हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. या ठिकाणी पहा, यांचा कालखंड हा एकमेकांना काय करतोय, कोलाइड करतोय, आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा प्रश्न आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 49, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात टिंबटिंब असते. मित्रांनो कॉपरचं जर्मन सिल्वर आहे किंवा ज्याला आपण जर्मन म्हणतो, या धातूमध्ये 60% असतं तांबे, 20% असतं निकेल आणि 20% असतं जस्त. म्हणजे या ठिकाणी आपलं काय असेल, या ठिकाणी उत्तर कॉपर झिंक आणि निकेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 तांबे जस्त आणि निकेल. प्रश्न क्रमांक 50, स्फटिकासारख्या पदार्थांना टिंबटिंब. मित्रांनो स्फटिकासारखा पदार्थ कोणता असतो, हिरा असतो किंवा इतर असतात. तर या ठिकाणी पहा, अ निश्चित भौमितिक रचना असते. मित्रांनो बरोबर आहे, हिराला निश्चित भौमितिक रचना आहे का, आहे, आकार आहे, म्हणजे या ठिकाणी अ बरोबर आहे. ब पहा, निश्चित द्रवीभवन बिंदू असतो. मित्रांनो त्याला तीक्ष्ण दरवणांक असतो, ठराविक तापमानाला ते वितळतात, म्हणजे या ठिकाणी ब देखील बरोबर आहे. आणि क पहा, दिशांवरती गुणधर्म असतात. मित्रांनो हे जे पदार्थ असतात यांना जर दिशावरती किंवा दिशांनुसार मोजलं गेलं तर ते दिशांवरती वेगवेगळे भिन्न गुणधर्म दाखवतात, म्हणजे या ठिकाणी क देखील बरोबर आहे, दिशेनुसार यांचे गुणधर्म बदलतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, वरील 3 विधाने बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहेत हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिलं तर 2020 संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहिली, ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 50 पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते 100 पाहू. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ते 2024 पर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील. तर तुम्ही देखील 2024 होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही देखील या परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला देखील PYQ आणि सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.